मदनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि जमियत उलेमा ए हिंदच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटपाचा प्रारंभ जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला. मनपा क्षेत्रासह सांगली जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूच्या किटची मदत मदनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि जमियत उलेमा ए हिंदच्या वतीने करण्यात येत आहे. या मदत वाटपाचा प्रारंभ जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांच्या हस्ते झाला. सुहेल शर्मा यांनी कोरोनामुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याबद्दल मदनी ट्रस्ट आणि जमियत उलेमा ए हिंदचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. जिल्हा पोलीस मुख्यालय परिसरात हा कार्यक्रम झाला. उपस्थित दिव्यांगांची आस्थेने विचारपूस करत अडचणी समजावून घेतल्यात. कोरोनाचा लॉकडाऊन सुरू झाल्यापासून या दोन्ही संघटनांनी भरीव स्वरूपाची मदत केली आहे. या कार्याची माहिती जमियतचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती सादिक पटेल, मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे महासचिव सुफियान पठाण यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना दिली. दिव्यांग व्यक्तींना पेन्शन आणि इतर समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी या दोन्ही संघटना मदत करणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे जिल्हाध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, जमियतचे जिल्हा सचिव मुन्नाभाई पट्टेकरी, मोईन शेख, हाजी तौसिफ कडलासकर हे उपस्थित होते. आज यहाँ पर जो अपंग लोग हैं उनकी घर की जरूरतें उनकी सेवा के लिए यहाँ पर जमात उलेमा हिंद ने एक अच्छा कार्यक्रम रखा था, जिसके कारण से जो ये अपंग लोग हैं कोरोना के वक्त पे उनको जो तकलीफें आ रही हैं उन तकलीफों से